नमस्कार मंडळी, मी रुपाली. रुपाली विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर कसे आहात सगळे? आय होप सो मजेतच असाल नेहमीप्रमाणे. तर आज काय नवीन आणि आज आपण काय बनवतोय? आज आपण बनवतोय कॉर्नच भाजी, खूप साध्या सोप्या पद्धतीने, अगदी झटपट. सो लेट स्टार्ट. या ठिकाणी मी एक पातेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालेलं आहे, मग त्यात आपण जिरं घातलं. जिरं छान तडतडलं, त्यानंतर मग 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 टेबलस्पून लसूण, 1 टेबलस्पून आलं, दोन्ही बारीक चिरलेलं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आणि मग याच्यामध्ये कांदा घातला. हे बारीक चिरलेले कांदे आहेत, साधारणतः 4 कांदे आहेत. कांदे आपल्याला एकदम ब्राऊन कलरवर परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 6 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला कांदा छान परतून घ्यायला. कांदा परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात. टोमॅटोही मी समप्रमाणात घेतलेले आहेत. हे 4 टोमॅटो आहेत, बारीक चिरून घेतलेले. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि टोमॅटोही आपल्याला एकदम शिजवून घ्यायचे आहेत, अगदी गळेपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत म्हणूया. याच्यामध्ये मी मीठ घातलं थोडंसं, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजतील. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागतील ह्याला पुन्हा शिजण्यासाठी. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण. 6 ते 7 मिनिटांनंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मध्ये मी याला एकदा चेक केलेलं, जेणेकरून ते खाली लागायला नको. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. सगळ्यात पहिल्यांदा हळद 1/2 टीस्पून, त्यानंतर धना पावडर 1 टेबलस्पून, त्यानंतर लाल तिखट 1 टेबलस्पून, त्यानंतर जिरे पावडर 1/2 टेबलस्पून. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी पावसाळ्यामध्ये सादळते, त्यामुळे मी तिला तव्यावर थोडंसं गरम करून घेतलं. आणि मग या पद्धतीने हातावर कुस्करून आपण ती घालूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये, मी साधारणतः 8 ते 10 काजूंची ही पेस्ट आहे. काजूच्या पेस्टमुळे आपल्या भाजीला थिकनेस येतो. तर याच्यामध्ये मी पाणी घातलं. आपण या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीची टेस्ट इन्क्रीज होते. यामध्ये मी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली. या ठिकाणी आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. ठिकाणी मी कॉर्न घेतलेले आहेत आणि कॉर्न हे मी बॉईल करून घेतलेले आहेत. जर तुम्ही फ्रोझन कॉर्न वापरणार असाल तर तुम्ही ते डायरेक्ट फ्राय केले पॅनवर तरीही चालेल. या ठिकाणी मी पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घातलं, त्यानंतर 2 तमालपत्र, 2 मिरच्या, त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कॉर्न घातले, थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट, कारण कॉर्न हे गोड असतात चवीला, त्यामुळे आपण याच्यामध्ये हे एक्स्ट्रा तिखट ॲड केलेलं आहे. आता हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया. दॅट्स इट, आता आपले कॉर्न रेडी आहेत. आता आपण ग्रेव्हीमध्ये हे कॉर्न आपले घालून देऊयात. आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये गरम मसाला घातला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत. सीट, आपली कॉर्नची भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. आणि आता मी भाजी सर्व्ह करते. कॉर्नमध्ये B12 आणि फॉलिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर कॉर्नमध्ये सॉल्युबल फायबर असतं, ज्यामुळे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं बॉडीमध्ये असणारं. सो ही एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा.
आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया एका मस्त नवीन आणि छानच्या रेसिपीसोबत. सो बाय.